जिंकला गेलेला आहे. पेंड्या आहे, सुदामा आहे, बोबड्या आहे, अटके आहे, तोत्र्या आहे, सात गडी होते म्हणतात भगवंत धरून सात. जेव्हा गोकुळातली आणि मथुरेतली असलेली सर्व सदभक्त भगवंताला विनंती करतात देवांचा उद्धार कसा होईल, त्यांचा उद्धार व्हावा त्याच्याकरता काहीतरी करा. भगवंत म्हणतात मी सर्व करायला तयार आहे, मी यायलाही तयार आहे, कारण जगत कल्याणाकरता. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. अनेक प्रकारे सर्वांची सेवा करण्याकरता मला अनेक वेळेला असं वाटत असेल तर त्याकरता माझी व्यवस्था करणं गरजेचे आहे. सर्वसाधारण एखाद्या मंत्र्याला जर बोलावण्याचा प्रयत्न केला मागच्या जन्मामध्ये कैकईला, म्हणून भगवंत त्या पेंड्याला पाठवतो. त्या पेंड्याच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. एक गोपाळ नंद बाबाच्या घरी गेला आणि फार जोरात आभाळ आलेलं होत आणि एवढं पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये चौकात असलेला मोठा पिंपळाचा वृक्ष त्यांच्या फांद्या तुटून पडल्यात. जवळजवळ त्या ठिकाणी टोंगळा टोंगळा पाणी आहे. जेव्हा रडण्याचा आवाज आला त्यावेळेला जवळ गेले तर त्या फांद्यामध्ये तो अडकलेला होता. तो रडत होता त्याला बाहेर आणि त्याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये हा अडकलेला मुलगा मला सापडला कोणाचा आहे पहा. त्यावेळेला विचारण्याचा प्रयत्न केला कोणीच झाल्याने विचारलं कोणीच हो म्हणायला तयार नाही. तेव्हा त्या गोष्टी आयता मुलगा तुला मिळाला घेऊन द्या घरी याचं लालन पालन कर. झाड्याच्या तुटलेल्या फांद्यामध्ये सापडला म्हणून त्याचं नाव नाही का पेंड्या ठेवलं. असे सात जण आहेत एक दुसऱ्याचं वर्णन केलेलं आहे. तुला म्हणजे ते माया जन्माला येण्याची गेला एकदम झटका. सोना उगले उगले हिरे मोती आणि या वराडाला तर वेगळंच नाव होतं वराड सोन्याची जेवढ सोनं. म्हणून हे गीत गायलेलं आहे मेरे देश की धरती सोना उगले.
असंही म्हणा काय म्हणत होता आपण यद्दाहली अशा प्रकारे त्या तोत्र्याचं वर्णन केल्या गेलं. भगवंतांनी सर्व संघटन केलं, संघटन करून खोड्या करायला बलराम आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही उचलणं झाला नाही. आणि तर ते शिकवायचं आहे. आणि तुम्ही इकडे या, तुम्ही आई साहेब मातोश्री कोणी या, तुम्ही कोणी या. आणि थोडं पाणी आणा आणि देवावर पाणी शिंपडा. या हरी ओम सत्यनिधि श्रीमद भगवद्गीता आत्मनाचे ब्रह्मविद्याय योगदादे श्री गुणान संवादि ओम शांति 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 गोवर्धन. अनेक अनेक कार्य
हे लहान मुलींनो देव्यापासून दूर. आरती करता सगळ्यांनी उभा राहा. झालेले आहे त्यांचा वाढदिवस आहे ना. विसापूरच्या कार्यक्रमामध्ये सालोडकर पाटलाच्या घरी झाला पाहिजे.